नमस्कार। औरंगाबाद येथे आज संध्याकाळी राज ठाकरेंची बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सभा होणार आहे। या सभेसाठी गेल्या 4 दिवसापासून मनसेने शक्ती प्रदर्शन करत वातावरण निर्मिती केली आहे। या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। अशातच या सभेला अवघे काही तास राहिलेले असताना मनसे नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली आहे। शोले चित्रपटातल्या असराणी सारखी मुख्यमंत्री ठाकरेंची अवस्था झाली आहे असं विधान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना केलंय। त्यांनी ट्विट करत ही टीका केली आहे। आपल्या ट्विटर हँडलवरून देशपांडेंनी एक मीम ट्विट केला आहे। या मीम मध्ये अभिनेते असराणी यांचा शोले चित्रपटातल्या जेलरच्या भूमिकेतला फोटो आहे। या फोटोवर लिहिलं आहे की अर्धे भाजपवर तुटून पडा आणि अर्धे मनसेवर तुटून पडा आणि मी घरीच बसतो। याच मीम बद्दल माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी भाष्य केलं आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अवस्था म्हणजे शोले मधल्या असराणी सारखी झाली असल्याचं देशपांडे म्हणाले आहेत। सभेपूर्वी मनसेला पाठवण्यात आलेल्या नोटीस आणि पोलिसांनी घालून दिलेल्या अटीबद्दल बोलत असताना संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे की आम्हाला कायदा शिकवण्यापेक्षा जे कायद्याचं पालन करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक आणि हिंमत या सो कॉल्ड हिंदुत्ववादी सरकारने दाखवली पाहिजे। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेली ही टीका तुम्हाला योग्य वाटते का हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि राजकीय संबंधित पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।